नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी 30 जुलै 2023 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी तर्फे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा तर्फे भीमराव अशोकरावजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे आजीवन सभासत्व 1000 रुपयाची पावती आहे. यासाठी सर्व बौद्ध उपासकांना आवाहन करण्यात आले आहे. आज दिनांक 30 जुलै रोजी परभणीतील रहिवासी उपासक देवराव बहादुरे यांनी कुटुंबातल्या 4 जणांच्या नावे 4000 रुपयाच्या पावत्या फाडून आजीवन सभासत्व स्वीकारले आहे. तरी सर्व बौद्ध उपासकांनी आजीवन सभासत्व स्वीकारावे असे आवाहन यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे, विश्वनाथ वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव बहादुरे, शिवाजी वाहुळे, प्रल्हाद वानखेडे, नामदेव लाडे, सुनील कोकरे सरचिटणीस, नामदेव ढेपे बोधाचारी आदी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीतर्फे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा महाराष्ट्र शाखेच्या तर्फे आदरणीय भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचं आजीवन सभासत्व 1000 रुपयाची पावती आहे. या पावतीच्या अनुषंगाने सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने 1000 रुपये भरून आजीवन सभासत्व व्हावं. आज या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या वतीनं आमचे देवरावजी बहादुरे साहेब यांनी एकाच कुटुंबातल्या 1000 रुपयाच्या 4 पावत्या पाडून ते आजीवन सभासद ते स्वतः त्यांच्या मिसेस आणि 2 मुलांच्या नावे त्यांनी स्वतः आजीवन सभासत्व स्वीकारलेलं आहे. तसं इतर सर्वांना आमची विनंती आहे, आपण सर्वांनी 1000 रुपये देऊन भारतीय बौद्ध महासभेचं आजीवन सभासत्व आपण प्रत्येकाने स्वीकारावं अशी विनंती आहे. जय भीम. परभणीच्या वतीने अभियान चालू आहे की 1000 रुपयाचे आजीवन सभासद होण्यासाठी बहादुरे साहेबांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील 4 जे पावत्या पडलेले आहेत या अनुषंगाने त्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद. माझ्या पूर्वजांनी भारतीय बौद्ध महासभे अंतर्गतच बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे आणि तो धर्म वाढवण्यासाठी आंबेडकर परिवार आटोकाट प्रयत्न करतो आहे आणि माझ्या स्वाभिमानी नेता आणि माझा आंबेडकर परिवार त्याच्या हातात तुम्ही 1 लाख रुपये द्या, ते पैशाला हात लावत नाहीत, स्पर्श करतात आणि कार्यकाल देतात. हे पैसे थेट माझ्या परिवारापर्यंत चाललेत म्हणून मी 4 पावत्या पाडल्या आणि हे पैसे माझे नाहीत, या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षाचीच कमाई आहे, म्हणजेच बाबासाहेबाची कमाई आहे. म्हणून बाबासाहेबाची कमाई बाबासाहेबाच्या वंशापर्यंत पोहोचावी हा माझा प्रांजळ आणि सरळ उद्देश आहे. त्या हेतून मी 4 पावत्या फाडल्या.